तो आलो वहिनीच्या घरी. इथंच वहिनीचं घर आहे हा, आणि वहिनीला सोडलं आता. तर चला आदमाई जाऊयात. कोण आहे? ताई. गुड मॉर्निंग गाईज. वहिनीची गुड मॉर्निंग झाली का नाही? ही बाई हिचीच गुड मॉर्निंग झाली जुलीची. उठ. नसती झोपलेली असते बघा, काहीच एक मिनिट पण उठत नाही. अशी झोपून राहिल्या कशी बिमार राहणार असेल? जरा उठ, जरा फिर. मी उठून खाऊन पिऊन बोलते परत झोपली. तर चला काही जाऊयात. का आणायचं बहिणी तुला फ्रुटी? हा, तर त्या फ्रुटी सारखं ऍपलचं सांगितलं बहिणीने. तर चला घेऊन येत बहिणीला. बहिणीने आपल्याला लावलंय कामाला सकाळी सकाळी. तर चला जायचं आता आपल्याला. मी निघालोय जुलीला पण खाऊ दिले, आणि जुली पण आपली बसली मस्त पैकी बघू शकता. तर चला जाऊया आता मच्छी शॉप वरती. पहिला आईच्या मच्छी वगैरे घेऊन यायची ना आपल्या घरी. चला. आई जाऊ का? तू कवा येशील आता? एक वाजता. किती? एक वाजता. एक वाजता. तर चला काय जाऊयात आता घरी, कारण की आई बोलली की मच्छी बिच्छी काय नको, आपल्याला आज दाल भात खायचा, शनिवार आहे. तर वहिनीला काहीतरी घ्यायचं आपल्याला, त्या फ्रुट्या वगैरे. कोणत्या वहिनीला बरा ना करत ना. सो जस्ट आलोय गाईज, आणि हे आणलेत वहिनीला. तर चला देऊया घरामध्ये. झिंगीची की वहिनी उभी राहिली. उभी. मी पण खाता. गोड ऍपल. आता बरं वाटत का? अगं वहिनी, आईने थांबवलीला मच्छीसाठी. मच्छीला गिराक जास्त होते ना. आई दाल भात करायला सांगले. आई आई बोलली दाल भात कर. हो. तर माझा पण कचरा ठेव. ठेव ना वहिनी थोडा. ठेव ना. यो ठेव मग. पहिला घे. ठेव. ठेव ना वहिनी. घे घे. थांब आता. जागा दाखवता. मारते तू? आईने व्हिडिओ व्हिडिओ बघितले. उपट काशील पोकाट. काय केला मी? येतो. ठेव मग. येऊ. ठेव. येतो रे. ठेव. चालू. तिला घाबरत नको जाऊ. मग ती बाहेर जात. नाही बाहेर जात. आता कुठे गेली बघ जुली. जुली काम. बा आली लगेच. धावतच आली. आमच्या इथे रोज अशी चिमणी येते म्हणजे बघा खिडकीच्या इथून. तिचा तीच फोटो बघते. थांबा मी आता तिला पकडायचा प्रयत्न करतो. बघू भेटते का. अरे बापरे, लय हुशार आहेत. दोघी पण उडल्या. आई आई. नाही बसणार ती. आई नको. जुली बस जा. नाही बसणार. घालते ती. आई मारत का? झोपली. नको ना. झोपली ना ती. मीच लागतो हिला. असं झोपते बघा मी असल्यावरती. क्यूट. आई बीची वाट बघा. शिवी वहिनी थोडीशी आली असती. जेवली असती ना. बरं नाही. हे घे टॅबलेट आणले. हे घे. असं काय पण बोल नको. नॉन सेन्स. अक्कल नावाची बक्कल नाही तुला. जेवणाच्या अगोदर मला दोन टॅबलेट दिलेत. त्या जेवणाच्या अगोदर खायच्या. तर मी आता खाऊन घेतो पहिला, आणि 15-20 मिनिटं थांबतो. त्याच्यानंतर जेवेल. तर वहिनी पण जेवते, आणि वहिनीला डॉक्टरकडे पण घेऊन जायचं. वहिनी बोलते डॉक्टरकडे घेऊन चल सागावला. तर तिथे पण जाणार आहे मी. तर चला पहिला टॅबलेट खाऊन घेतो. आज खूप जास्त टाइम झाला, आणि आता 15-20 मिनिटानंतर मी घेतलाय भात. आपला डाळ भात आहे. इकडे कंटोल्याची भाजी, मिरच्या, लोमचा. असं जेवण असलं ना की भारी वाटतं. म्हणजे सर्व काय मस्त पैकी. तर चला आज शनिवार पण आहे, तर चांगला दिवस आहे. तर घेऊन घेतो डाळ भात आज. जस्ट आपलं जेवण वगैरे झालंय, आणि एक टॅबलेट आहे ती पण आता मी खाऊन घेतो. तोपर्यंत आई येणारच आहे आता, कारण की आम्ही आज लवकर जेवलो. वहिनी पण आणि मी पण, कारण की आम्हाला टॅबलेट खायच्या होत्या. तर आई आता येईल. 7 वाजले. 1 वाजलाय. तर बघूया आई येईल. आली वाटते. पण सर्दी काय कमी होत नाही अजून. बघू आता. मच्छी उल्या आल्यावर असा येतं का?
वाहिनी कपड़ा का मग कपड़ा कार तो झाला गाइस गाड़ी तो ना उतरले उतरले कपड़ा कार आले तू जा ना वही दोन दिवस तीन दिवस राहू नये अजून तेव्हा तुला बारा जरी वाटल आपले घर काही रूल नाही तू आला तर जेवण पहिले आता सगळे आपण कसं बसायचो मी आलो तर इथं बसा तू बेडरूम मध्ये सगळ्यांना ना शिस्त लावली आता की सगळे एक साथ जेवायला बसतील नाही नाही वहिनी जाऊशा आले जाऊशा एक साथ सगळे जास्त सो गाईज बघू शकता आम्हाला डाळ भात खावला याही पापलेटाच्या बट्या खाल्या तुम्ही पण खाला आता पापलेट हे बघ पापलेट खावला आहे तो पापलेट आपल्या आवडी इथे झालो तू पापलेट पापलेट खावला झाला बोलला आवरा असतो त्याला कावळा बोलतो खाणाऱ्याला असं असत सस्ता घास असत म्हणून तो सध्या कावळा जो पापलेट आहे पापलेट आहे दादा तू कावलास कावलाच झालो ना नाही तू पोपटस आणि यो मिठू आहे आवाजच नाही दादा काही बोलत नाही मी ब्लॉग में कुछ नहीं बोलूंगा वाट लगता है जस्ट जेवण झालं आईचं पण माझं पण आई बोलायच्या मूड मध्ये ना आई मारामारी करायच्या मूड मध्ये आली लाखो मिले कोई भी ना तुमसा मिला काय झालं आई मासे घेतले नाही कसलं मास बघू आपल्याला पट्टन बाई तुला पट्टन मला मले पट्टा नाही मला नाही पटत वहिनीला पट्टन मले हे बघ ते आता खेळ ना हे घेतलं ना कशी बाजरी आहे गिरी उरी कधीला खाते ती ए मल्ले खा ना वहिनी जाडी होशील लगेच आई खाल्यावर तंदुरुस्ती येते ना आई आपण कसा खातो डायरेक्ट ते खायला नाही दुखण्याची ना मग तिला जत नाही आली बघ पोटांबद्दल ना तापाची मुला तापाची मुला तिचं तोंड मोरला असेल बघून ते मोरले कर तोंड दाखव चालू यांचं चालू ना म्हणजे आईचा ना वहिनीचा तिकडे दादा असा बघून आमच्या काय चालले दादा कुठं आहेस ए दरा सकल दादा हकत नाही मला टाटा बाय बाय चाललो आम्ही तिला यायचं सोड 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 वहिनी एक खालती सोड बघून कुठे जाते वहिनी उचल 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 चल पाणी आहे आता उचल 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 ये जुनी जा जायचं आम्हाला बाबा 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 जाओ मग तिला यायचंय जुलीला पण सो गाईज जस्ट आलो ताईच्या इथे तुम्ही बघितलं जुलीची नाटकं कशी असतात अशी करते ती आणि पडते की जिथं जाईल तिथे तिला घेऊन जायला लागतं असं झालंय तिचं निघतच नाही ते वहिनीला पण चावायला लागली मी आलो थोडस काम होतं माझं वायफाय मला चालत नव्हता त्याच्यामुळे मी इथं आलो कारण की मला व्हिडिओ अपलोड करायची आता संध्याकाळी तर चला बोलू पकड तिला पकड नसती या करत गोलू कसा हलतो आम्ही तुमच्या शालेन ले मस्ती करतोय तू बाबा चालते रे गायत्री तुला पण माहिती मला किती चाय लागतो गायत्री चाय आणला नाही जुलीची बघा किती मस्ती करतात कर कर उभी राहते का जुलीवरती आणि इकडे आम्ही टीव्हीला लावले आपलेच ब्लॉग छान दिसतंय पण क्लिअरिटी ना रे गोलू शालेन गेलतो तू गायत्री
गोलू ना गेला वाटते. ठीक आहे मंडळी, घेतो चाय पिऊन. गायत्रीने आपल्या मस्त पैकी चाय घेतलंय बघा, एवढा मस्त तो भरून काय करून. गायत्रीला पण माहित आहे बरोबर मामाला काय लागते. गायत्री बिस्किट बिस्किट पण आणलं, हाऊस बिस्किट आणि अक्का पुरा लागेल खालीचा. जस्ट आलो घरच्या इथे दीदीच्या इथून आणि आता आम्ही चाललोय वहिनी, मी वहिनीला सोडायला. वहिनी रेडीच आहे, रेडी झाली पूर्ण, म्हणजे तू तयारी मध्येच होते. मला जायचं आहे सगळं गाईस पूर्ण पॅकिंग बिकिंग करून मस्त पैकी वहिनी बसली इथे. हा आईला विचारलं ना. हा गुड गर्ल, चला मग निघा निघा. मग पेट्रोलचे पैसे द्या का, 250 रुपये लागे का पहिला आहे बोलता हो. भेटिंग का नाही, एवढे कशाला देते. चल चल चल, आता आम्ही चाललोय वापस. वहिनीच सांगेन, कुठं सांग. खोटी बोलत, दवाखान्यात चालले. खोटी बोलत तरी पण करा करा सांग, दवाखान्यात चालले. नाही गाईज, आम्ही आता चाललोय हिच्या घरी, हिला वापस सोडायला घरी. कारण की हिची अजून तब्येत जास्त व्हायला लागली आहे. इकडचे डॉक्टर तिला आवडत नाही, सॉरी आवडतात पण फरक नाही पडत. तर ठीक आहे, तर जाऊयात वहिनीला वापस घरी घेऊन. तर चला आता घरी जाऊयात वहिनीच्या, आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. आणि वहिनीची मम्मी असेल ना तर मम्मीला पण भेटवतो आज, ना का करा. याची मम्मी लय डेंजर आहे, मला लय भीती वाटते त्यांची, म्हणून मी लवकर जात नाही. नाही खाणार ना. हा गाईज, आता आलो आम्ही वहिनीच्या घरी. चाललोय म्हणजे काय तर घ्यायलाच लागेल म्हणून आलोय आम्ही इथे आईस्क्रीम घ्यायला. वहिनीला वहिनी आईस्क्रीम खाशील बरा, नाही आता नाही खाणार. आता घ्या, आता मग तुला काय घ्यायचं ते. बरं नाही तुला कॅट बरं खाशील. रामदे के खा. एवढूशा एवढूशा कुठे घेते, अरे दिरूस आहे मोठ्या मोठ्याचे. बडी नाही घ्या, बडी नाही छोटू. नाही बोलत घे मग तुला कोणत्या पाहिजेत का. हे घेतलंय बघा, काय काय खाते बघा आमची वहिनी, असं खाते. हे बघा आईस्क्रीम पण घेतले वहिनी. बरं नाही तुला, तोंड कडू होत ना. हा तोंड कडू होते तर एक खाल्ल्यावरती गोड होईल. बरोबर बरोबर. ओके गाईस, आलो वहिनीच्या घरी. इथंच वहिनीचा घर आहे हा, आणि वहिनीला सोडलं आता. तर चला आत्मा जाऊयात. जाऊयात आता घरी, खूप जास्त टाइम झालाय आणि मी फायनली आलोय वहिनीच्या घरात. वहिनी बघा आले आल्या जोर, इकडे बरं ना करेत एकदम ओके आहे. कोण आहे ताई, हाय कर. जस्ट आलो वहिनीच्या इथून आपण, आणि त्यांची फॅमिली बघितली. आणि आपल्या फॅमिलीला कसं सवय झाली आहे कॅमेऱ्या समोर फेस करायची, कारण की मी रोजच व्हिडिओ काढतो, तुम्हाला तर माहिती आहे डेली ब्लॉगिंग असते आपली. तर असं कुठे पण गेलो कोणच्या समोर तर कॅमेरा ऑब्झर्व करायला पण थोडा टाइम लागतो, तर त्यांना थोडीशी म्हणजे अशी लाज वाटली. कारण की बघू शकता आपण कोण पण कोणाच्या समोर असं अचानक आपण कॅमेरा काढला तर त्यांना थोडंसं असं अफर्ट फील होणारच आहे. तर त्याच्यामुळे जास्त शूट करता आलं नाही. आणि मागच्या वेळी तुम्ही सर्वांनी बोललेले की वहिनीच्या इथे गेलं तरी पण तू आतमध्ये गेला नाही, हे ते घरामध्ये पण गेलो. कारण की त्या दिवशी मी बाहेर जायचं होतं, मला अर्जंट, मला खूप जास्त काम होतं, त्याच्यामुळे वहिनीला मी पटकन सोडली आणि लगेच गेलो तिकडे. मी गेलोच कारण की, आणि कधी पण कोणासमोर जाताना असं म्हणजे नवीन माणसं असतात तर त्यांच्या समोर कॅमेरा आपण नाही, काय काय अशा गोष्टी असतात तर कॅमेरा समोर आपण दाखवू नाही शकत. आणि सासूबाई दादाची आणि माझी, म्हणजे समजा माझी पण म्हणजे जावंच लागेल मी पण त्यांचं, तर त्यांना बरं नाही आहे, म्हणजे त्यांना पण बरं नाही आहे, वापस मिळवण्याला पण बरं नाही, त्यांच्या घरात वहिनीला पण बरं नाही, आणि सर्वांनाच बरं नाही. आणि हल्ली सध्या तर सर्वांनाच बरं नाही आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर ठीक आहे, तर इथपर्यंत दाखवलं तुम्हाला जेवढं होतं तेवढं, आणि त्यांचा घर पण आज तुम्हाला बघायला भेटला. नेक्स्ट टाइम आपण व्हिडिओ काढूया त्यांच्यासोबत, तुम्हाला तेव्हा दाखवेल वहिनीची मम्मी वगैरे सर्व दाखवेल तेव्हा, पूर्ण फॅमिली त्यांची. कारण की यावेळी त्यांना बघायला म्हणजे असं म्हणजे सर्वच बिमार आहेत तर नाही दाखवू शकत कॅमेऱ्यासमोर. आता मम्मी वगैरे यायला मला टाइम लागणार आहे. आता ब्लॉग मी एंड करतो कारण की मला पण सुद्धा बाहेर जायचं आहे आज. तर ब्लॉग एवढाच होता आजचा. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट तर कराच, कारण की कमेंट वाचून अजून उत्साह वाढतो माझा. आणि कमेंट तुमच्या सर्व मी बघत असतो तर भारी वाटतं कमेंट वाचून. तर नक्की एक क्यूटशी छोटीशी कमेंट नक्की करा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा खूप जास्त आवडला असेल. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल ऑफ यू. आणि असंच सपोर्ट करत राहा तुमच्या रोशन संतेला. बाय बाय.